देशातील कानाकोपऱ्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सडेतोड आणि रोखठोक आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच एबी न्यूज मराठीलाही आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती. मिरज मतदारसंघ शिवसेना उभाठा गटाला सुटला. शिवसैनिकांकडून आणि सातपुते समर्थकांकडून फटाक्याची आतिषबाजी करत केला जल्लोष. गेले कित्येक दिवस झाले मिरज मतदारसंघ हा कोणाच्या वाट्याला येणार आणि कोणता उमेदवार सुरेश खाडे यांना टक्कर देणार, महाविकास आघाडीकडून जाहीर होणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. पण हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जाऊन त्यातून आज तानाजी सातपुते यांना उमेदवारी मिळाल्याने मिरजेतील महाराणा प्रताप चौकात शिवसेना पदाधिकारी आणि तानाजी सातपुते समर्थकांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी एकनिष्ठ तानाजी सातपुते यांना आणि शिवसेनेला न्याय मिळाल्याने शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. आज मिरज विधानसभा मतदारसंघासाठी आमचे नेते निष्ठावंत शिवसैनिक माननीय तानाजी दादा सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली महाविकास आघाडीच्या वतीनं. आम्हाला आणि मिरजकर जनतेला शिवसेना पक्षानं माननीय उद्धवजी ठाकरे यांनी आज सामान्य शिवसैनिकांना न्याय देऊन आज एक इतिहास केलेला आहे. तर मतदार उमेदवार एका बाजूला असताना आमचे नेते माननीय तानाजींना उमेदवारी जाहीर झाली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. महाराष्ट्र मी पहिला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे आभार मानतो की त्यांनी इथं पहिल्यापासून राबणाऱ्या 10 वर्ष पहिला जे उमेदवार होते शिवसेनेचे त्यांनाच त्यांनी परत एकनिष्ठ राहिल्यामुळे त्यांनाच उमेदवारी दिली त्याबद्दल मी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे आभार मानतो. व एकनिष्ठ शिवसैनिक व सर्व महाविकास आघाडीचे काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे किंवा इतर पक्ष असू देत सर्व जोमानं कामाला लागतील. जे इथं आजपर्यंत बीजेपीनं केलेलं आहे सगळं दुर्लक्ष, जे काय इथं सगळी घाण झालेली आहे मिरज विधानसभेत, ती सगळं स्वच्छ करण्याचं काम आज शिवसैनिक इथं करतील. जय महाराज. एबी न्यूज मराठीसाठी उपसंपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट.